या बातमीचे प्रायोजक आहेत एलआयसी डेव्हलपमेंट ऑफिसर सचिन भोसले. भारतातील नंबर वन लाईफ इन्शुरन्स कंपनीचा भाग बना. विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान, आजच संपर्क करा पुणे जिल्ह्यातील सक्सेसफुल डेव्हलपमेंट ऑफिसर सचिन भोसले यांना. संपर्कासाठी क्रमांक 9921871773 तसेच 9107304040. धन्यवाद. महाविकास आघाडीनं आयोजित केलेल्या म्हाळुंगे पडवते मंचर या भारत जोडो रॅलीला तरुण नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो रॅलीला पाठिंबा देत भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. आंबेगाव तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं 12 नोव्हेंबर 2022 रोजी हुतात्मा बाबू गेनू स्मृतीशिल्प म्हाळुंगे पडवळ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर या मार्गावर यात्रा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत महाविकास आघाडीचे तालुक्यातील विविध कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहिले होते. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी देशभर सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितलं. कळम गावात रॅलीचे स्वागत उषाताई कानडे यांनी केलं. तर एकलहरे या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर, प्राध्यापक राजाराम बानखेले, त्याचबरोबर भीमाशंकर कारखाना संचालक देवदत्त निकम, दादाभाऊ पोखरकर, अंकित जाधव, अरुण सासकर, शरद बँकेचे संचालक किसनराव साईद, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक रमेश खिलारी, मनसाचे माजी सरपंच बाळासाहेब बानखेले, दत्ता गांजाळे, लाला अर्बन बँकेचे युवराज बानखेले, त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य मुकुंद बारवे यांसह महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हाळुंगे पडवळचे जयश्री दहितुले, ग्रामपंचायत सदस्य विकास पडवळ, म्हाळुंगे पडवळचे उपसरपंच इसाकभाई इनामदार, त्याचबरोबर म्हाळुंगे पडवळ ग्रामपंचायत सदस्य प्रतिभाताई भोर यांसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर दत्ता नेटके, आज 24 तास म्हाळुंगे पडवळ. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.